मित्रमैत्रिणींनो नमस्कार, मी अमोल जोशी. संसदेच्या दोन्ही सभागृहात असं एक बिल मंजूर झालंय की ज्यानुसार एखाद्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला फक्त अटक झाली तरी सुद्धा तुमचे सगळे बायोलॉजिकल मेजरमेंट्स आणि इतर सगळे खाजगी आणि प्रायव्हेट तपशील पोलीस गोळा करू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या परिसरात एखादा गंभीर गुन्हा घडला आणि त्या गुन्ह्यामध्ये फक्त संशयावरनं तुम्हाला अटक करण्यात आली तरी सुद्धा तुमचे हातापायांच्या ठशापासून तुमच्या रक्ताच्या सॅम्पल्सपर्यंत आणि वीर्याच्या नमुन्यापर्यंत अनेक गोष्टी पोलिसांना देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. एवढंच नव्हे तर तुम्ही गुन्हा करू शकता असा संशय जरी पोलिसांना आला तरी सुद्धा पोलीस हे सगळे तपशील तुमच्याकडे मागू शकतात आणि ते देणं या नव्या कायद्यानुसार बंधनकारक असणार आहे. हा कायदा नेमका का करण्यात आलाय आणि या कायद्यातले नेमके काय तपशील आहेत, काय तरतुदी आहेत ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. याचं नाव आहे द क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन बिल 2022. गेल्या महिन्यात म्हणजे 28 मार्चला संसदेमध्ये हे बिल इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं. 4 एप्रिलला ते लोकसभेत मंजूर झालं, त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे 6 एप्रिलला ते राज्यसभेत सुद्धा मंजूर झालं आहे. राष्ट्रपतींकडे आता हे बिल गेलेलं आहे आणि त्यांच्या सहीनंतर ऑफिशियली याचा कायदा होणार आहे. सरकारनं असं म्हटलेलं आहे की हा काही नवा कायदा नाही आहे, अगोदर हा कायदा होताच, फक्त त्याच कायद्याला हा नवा कायदा रिप्लेस करण्यात आलेला आहे. इंग्रजांच्या काळामध्ये एक कायदा करण्यात आलेला होता, आयडेंटिफिकेशन ऑफ प्रिझनर्स ॲक्ट 1920. 102 वर्षांपूर्वी केलेला हा कायदा होता. या कायद्यातल्या बऱ्याच तरतुदी आता कालबाह्य झालेल्या आहेत, म्हणजेच ऑब्सोल्यूट झालेल्या आहेत असं सरकारने म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आधुनिक जे ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्यांचा समावेश करून हा नवा कायदा तयार करण्यात आलेला आहे, जो जुन्या कायद्याला रिप्लेस करेल. जुना कायदा आता हद्दपार होईल आणि त्याच्या जागी हा नवा कायदा अस्तित्वात येईल. तर इंग्रजांनी हा कायदा का केला होता हे आधी सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे असं विरोधक म्हणत आहेत. त्यावेळेचे जे स्वातंत्र्य सैनिक होते किंवा ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देणारी जी मंडळी होती त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी आणि त्यांना एक प्रकारे नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने हा कायदा केला होता. त्यामुळं या लोकांच्या हातांचे ठसे घेतले जायचे, पायांचे ठसे घेतले जायचे आणि त्यांचे फोटोग्राफ्स घेतले जायचे. आता हे फोटोग्राफ्स सगळीकडे डिस्ट्रीब्यूट केले जातील आणि मग तुम्हाला कुठेही सरकारी नोकरी मिळणार नाही किंवा कुठेही तुम्हाला उद्योग करायला, व्यवसाय करायला परवानगी दिली जाणार नाही अशी धमकी दिली जायची आणि त्यासाठी ही सगळी प्रोसिजर होती. आता तर ब्रिटिशांची सत्ता नाही आहे त्यामुळं हा कायदा एक प्रकारे हद्दपार व्हायला हवा होता, मात्र तसं न होता हा कायदा आणखी कडक का केला जातोय असा प्रश्न विरोधक विचारत आहेत. तर जुना कायदा आणि हा नवा कायदा याच्यामध्ये बेसिक 2 फरक आहेत. त्याच्यामध्ये जे जे सॅम्पल जुन्या कायद्यात घेतले जायचे त्याच्यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. आधीपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे सॅम्पल्स नव्या कायद्यात घेतले जाणार आहेत आणि कुणाचे सॅम्पल्स घ्यायचे याचे जे निकष जुन्या कायद्यात होते ते सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत आणि कोणाकोणाचे सॅम्पल्स नव्या कायद्यानुसार घेऊ शकतात याची यादी आधीच्या यादीपेक्षा बरीचशी मोठी झालेली आहे. जुन्या कायद्यानुसार काय घेतलं जात होतं तर फक्त फोटो घेतले जायचे, हातांचे ठसे आणि पायांचे ठसे, दॅट्स इट. नव्या कायद्यामध्ये काय काय होणार आहे त्याच्यामध्ये आता रेटिना, आयरिस स्कॅन या सगळ्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर बिहेवियरल ज्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आता नोंदवल्या जाणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काय बिहेवियरलमध्ये काय काय येतं तर त्याच्यामध्ये येतं तुमचं हस्ताक्षर. तुमच्या हस्ताक्षराचे नमुने पोलीस नोंदवून घेऊ शकतात आणि त्यांच्या रेकॉर्डला ठेवणार आहेत. त्याचबरोबर दुसरी गोष्ट येते तुमची सही, तर ती सहीसुद्धा रेकॉर्डला ठेवली जाऊ शकते. याच्याशिवाय बायोलॉजिकल सॅम्पल्ससुद्धा या नव्या कायद्यानुसार घेतले जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय येतं, त्याच्यामध्ये तुमच्या रक्ताचे नमुने घेतले जाऊ शकतात, तुमच्या वीर्याचे नमुने घेतले जाऊ शकतात, तुमच्या केसांचे नमुने घेतले जाऊ शकतात. अशा प्रकारे वेगवेगळे सॅम्पल्स गोळा करण्याचा अधिकार पोलिसांना मिळणार आहे या नव्या कायद्यानुसार. दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या कायद्यामध्ये कुणाचे सॅम्पल्स घ्यायचे याची एक मर्यादा ठरलेली होती. त्यानुसार ज्यांच्यावर वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोप नोंदवण्यात आलेले आहेत असे आरोपी आणि त्याचबरोबर सराईत गुन्हेगार जे वारंवार गुन्हे करतात, ज्यांच्या नावावर यापूर्वी अनेकदा गुन्ह्यांची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींचे सॅम्पल्स घेतले जात होते. नव्या कायद्यानुसार मात्र हे सगळे आहेतच, त्याच्यामध्ये आरोपी आहेत आणि सराईत गुन्हेगार तर आहेतच, मात्र वेगवेगळ्या आरोपांमध्ये ज्यांना अटक करण्यात येईल
त्यांचा सुद्धा समावेश या नव्या कायद्यामध्ये असणार आहे, ज्यांना आपली सॅम्पल्स द्यावी लागणार आहेत. त्यानुसार प्रिव्हेन्शन ॲक्टमध्ये वेगवेगळे जे प्रिव्हेन्शन ॲक्ट आहेत त्याच्यानुसार सुद्धा ज्यांना ज्यांना अटक करण्यात येते त्या सगळ्यांचे सुद्धा सॅम्पल्स पोलीस घेऊ शकणार आहेत. त्यामुळे तुम्ही आरोपी असाल आणि तुमच्यावर गुन्हा नोंद असेल तरीसुद्धा तुमचे सॅम्पल्स घेतले जाणार आहेत. त्या विशिष्ट गुन्ह्यामध्ये तुम्हाला नुसती अटक झाली तरीसुद्धा तुमचे सॅम्पल्स घेतले जाणार आहेत. आणि तुम्ही एखादा गुन्हा करू शकता असा संशय पोलिसांना आला तरीसुद्धा तुमचे सॅम्पल्स घेतले जाऊ शकतात. हे सॅम्पल्स किती काळासाठी असणार आहेत तर 75 वर्ष हे सॅम्पल्स जतन केले जाणार आहेत, स्टोअर केले जाणार आहेत आणि प्रिझर्व केले जाणार आहेत. हे सॅम्पल्स डिस्ट्रॉय कधी केले जातील, जर त्या स्पेसिफिक गुन्ह्यातनं तुमची निर्दोष मुक्तता झाली तर मात्र हे सगळे सॅम्पल्स नष्ट केले जातील. मात्र त्याच्याबरोबर अजून एक अट आहे की तुम्ही त्या स्पेसिफिक गुन्ह्यातनं जरी निर्दोष सुटलात तरीसुद्धा इतर कुठल्याही गुन्ह्यामध्ये तुमच्यावर काही रेकॉर्ड नसलं पाहिजे, तुम्ही आरोपी नसला पाहिजे, संशयित नसला पाहिजे किंवा अरेस्टेड नसला पाहिजे. असं असेल तर तुमचं रेकॉर्ड नष्ट केलं जाणार आहे. आणि त्याशिवाय म्हणजे हे दोन्ही झालं की तुम्ही बाकी मागची सगळी क्लिअर हिस्ट्री आहे, कुठलाही आरोप तुमच्यावर नाही आहे आणि एकाच कुठल्या तरी आरोपात तुम्ही अडकलेला होतात आणि त्यातनंसुद्धा निर्दोष मुक्त झालात, असं जरी असेल आणि तरीसुद्धा जर मॅजिस्ट्रेटनी किंवा न्यायालयाने जर सांगितलं की ह्याच्याविरुद्धचे जे सगळे रेकॉर्ड्स आहेत ह्याच्या बाबतीत घेतलेले ते सगळे जतन करण्याची गरज आहे असं जर कोर्टाने सांगितलं तरीसुद्धा एकूण 75 वर्ष सॅम्पल घेतल्यापासून 75 वर्ष ती जतन केली जाणार आहेत. आता बघूया ह्याच्यावर आक्षेप काय आहेत. 102 वर्षांपूर्वीचा हा कायदा आहे आणि तो बदलताना सरकारनं प्रचंड घाई केली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रायव्हसीचा भंग झालेला आहे असा स्पष्ट आरोप विरोधकांनी केलेला आहे. राज्यघटनेतल्या 14, 19 आणि 21 यांचा भंग या कायद्यानुसार होतो आणि हा राज्यघटनेच्या मूळ तत्वांनाच हरताळ फासणारा कायदा आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. यामुळे एक प्रकारचं पोलीस राज्य निर्माण होईल आणि ज्याच्या हाती सत्ता आहे तो या सगळ्या व्यवस्थेचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना सतत ब्लॅकमेल करू शकेल अशी भीती सुद्धा व्यक्त होतीये. या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी हे विधेयक स्टँडिंग कमिटीकडे पाठवावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केलेली होती, मात्र सरकारनं ही मागणी फेटाळून लावलेली आहे आणि आता या बिलाचा कायदा होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. देशात येऊ घातलेला हा नवा कायदा योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय का? विरोधक याच्यावर करत असलेले आरोप, याला घेत असलेले आक्षेप योग्य आहेत असं तुम्हाला वाटतंय का? आणि सध्याचे राज्यकर्ते आणि सध्याचं प्रशासन यांची अवस्था पाहता या कायद्याचा दुरुपयोग होईल अशी भीती तुम्हाला वाटते का? याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये मला नक्की लिहून कळवा, त्या वाचायला मला नक्की आवडतील. अजूनही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारी एक बेल आयकॉन दिसतो त्याच्यावर सुद्धा क्लिक करा, म्हणजे असे नवे व्हिडिओज ज्यावेळी मी अपलोड करतो त्यावेळी तुम्हाला त्याचे अलर्ट्स येत राहतील. हा व्हिडिओ स्पॉन्सर केला होता बावडेकर्स हर्ष अकॅडमी इस्लामपूर यांनी. महाराष्ट्रातली ही नंबर 1 पोलीस ट्रेनिंग अकॅडमी आहे आणि सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये सध्या ती कार्यरत आहे. या संस्थेबाबतचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते वाचू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.